हॅलो एवरीवन अँड वेलकम टू वेज ऑथेंटिक. आज आपण बघणार आहे खिचू कसा करायचा. ही उपीटसारखीच एक डिश आहे जी तांदळाच्या पिठापासून बनवली जाते. यासाठी मी एक वाटी पाणी घेतलं आहे आणि त्यामध्ये एक चिमटभर आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे किंवा चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. आता ह्यामध्ये मी एक चिमटभर पापड खार घालते. हे ऑप्शनल आहे, तुम्ही नाही घातलं तरीही काही हरकत नाही. आणि ह्यामध्ये एक दोन चमचे आपल्याला तेल घालून घ्यायचं. आता पाण्याला उकळी यायची वाट बघायची आहे. पाण्याला उकळी आली की एक वाटी पाण्याला अर्धी वाटी तांदळाचं पीठ आपल्याला घालायचं आहे. पाणी असं चांगलं उकळी आलं पाहिजे पाण्याला. आणि उकळी आली की त्यामध्ये अर्धी वाटी तांदळाचं पीठ घालायचं आहे आणि लाटण्यानं ते हलवायचं आहे म्हणजे गाठी होत नाहीत. हे छान असं मिक्स झालं की मग स्पॅच्युलानी आपल्याला एकसारखं करून घ्यायचं आहे. खूप सोपी रेसिपी आहे आणि खूप छान लागते ही रेसिपी. कधीतरी कंटाळा आला तर तोंडाला चव नसेल तर आपण ही रेसिपी केली आणि खाल्ली तर तोंडाला चव पण येते आणि खूप छान लागते ही रेसिपी. त्यानंतर मी 5 मिनटं वाफ देऊन घेतली ह्याला आणि मग वरून एक चमचाभर तेल घातलं. परत आपण थोडं परतून घेऊया. तयार झाला आपला खिचू. खूप मस्त रेसिपी आहे. आता ह्यावर आपल्याला थोडेसे जिरे घालून घ्यायचे आहेत आणि परत आपल्याला एक वाफ द्यायची. ही रेसिपी मला माझी मैत्रीण श्वेता कपाडी यांनी शिकवली. थँक्यू सो मच श्वेता. आणि ही रेसिपी एकदा झाली तयार की मग आपल्याला डिशमध्ये काढून ह्यावर कच्चं शेंगदाण्याचं तेल आणि तिखट घालायचं आहे आणि मग ते खाऊन बघायचं आहे. शेंगदाण्याचं तेल मस्ट आहे. ह्याबरोबर शेंगदाण्याचं तेलच छान लागतं. आय होप तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर मग लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.